नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या अनेक दिवसांपासून पालघरच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पालघरच्या या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले राजेंद्र गावित लोकसभेमध्ये पोहोचले आहेत. राजेंद्र गावित यांना 272,782 मतं मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 243,210 एवढी मतं मिळाली आहेत. राजेंद्र गावित यांनी तब्बल 29,000 मतांनी हा विजय पटकावला आहे. तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 222,838 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस पक्ष या ठिकाणी अतिशय लांब फेकला गेला असून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या दामोदर शिंगडा हे माजी खासदार आहेत. दामोदर शिंगडा यांना केवळ 47,714 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. या ठिकाणी शिवसेनेने देखील ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली होती. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी सभांचा फड लावला होता. एकंदरीतच या सगळ्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अखेर ही पोटनिवडणूक जिंकून भारतीय जनता पक्षाने आपल्या शिरपेचात आणखी एक पीस खोवलं आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4:32 त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भारतीय जनता पार्टीसह सगळ्यांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक बड़ा चेहरा, ग्रामीण आणि शेतीच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता म्हणून पांडुरंग फुंडकर हे सगळ्यांनाच परिचित होते. सध्या ते बुलढाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. कृषीमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी छाप उमटवली होती. अत्यंत मनस्वी नेता म्हणून पांडुरंग फुंडकर यांच्याकडे कायम बघितलं गेलं. पांडुरंग फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भारतीय जनता पार्टीचेच नव्हे तर राज्याचे मोठे नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तब्बल 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारने ज्या काही उपलब्धी आहेत त्या उपलब्धींची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात येतं. सध्या अशाच प्रकारच्या एका पत्रकार परिषदेचं आयोजन काल खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं होतं. यावेळेस गेल्या 4 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाची अनेक कामं मार्गी लागली आहेत. याच काळात आधार कार्डसारखी योजना राबवली गेली. आधार कार्डमुळे 50,000 कोटी रुपये गरजूंना थेट मिळाले असल्याचं श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे योग्य व्यक्तींना हा लाभ मिळाला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. गेल्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे आत्तापर्यंत 3 ते 3.5 कोटी जनता फक्त टॅक्स भरत असे, आता 6-6.5 कोटीपेक्षा जास्त जनता टॅक्स भरत आहे. त्यामुळे जास्त करदाते निर्माण झाले, त्या माध्यमातून जास्त कर गोळा होतो आहे आणि त्यामुळे देशाच्या विकासाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. देशातील ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळे ग्रामीण स्तरावर देखील आता मोठ्या प्रमाणात विकास पोहोचतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टॅक्स रिफॉर्म्स जे केले गेले त्यामुळे अल्प उत्पन्न गटाला कमी कर भरावा लागत असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. लोकप्रतिनिधींना कामाचा लेखाजोखा द्यावा लागत आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील आता अधिक जबाबदारीने वागत असल्याचं देखील यावेळी श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारने आपली प्रतिमा उंचवली आहे, हे मोदी यांनी केलेल्या विविध दौऱ्यांमुळे शक्य झालं असल्याचं देखील यावेळेस श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलियमचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलियमचे दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार हे
अधिक प्रयत्न करत असल्याचं देखील यावेळेस विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. असताना आम्ही विकासाच्या व्याख्येलाही एक वेगळं वळण दिलेलं आहे. विकास म्हणजे केवळ महामार्ग निर्माण करणं, विकास म्हणजे मोठमोठे प्रकल्प धरणांसारखे तयार करणं, विकास म्हणजे केवळ कारखानदारी, अशी विकासाची आमची व्याख्या नसून विकासाच्या परिघामध्ये समाजातला सर्व उपेक्षित, पीडित, शोषित, दलित असा सगळा वंचित वर्ग आला पाहिजे याला प्राधान्य देणारं अशा प्रकारचं हे सरकार आहे. आणि त्यामुळे जनधनसारखी योजना असेल, मुद्रासारखा विषय असेल, अशा अनेक माध्यमातून विकासाची गंगा ही देशातल्या वंचित वर्गापर्यंत घेऊन जाण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये अधिक गतिशीलतेने या सरकारने पार पाडलं आहे. दुसऱ्या बाजूनी राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ असं न राहता त्याला देखील परफॉर्मन्सची जोड दिली आहे. आज आमचे पंतप्रधान सगळ्यांच्या परफॉर्मन्सच्या वरती नजर ठेवून आहेत आणि ते स्वतः इतरांचा हिशोब घेऊ शकतात, याचं कारण ते कुणालाही हिशोब देण्याची हिंमत बाळगतात. आणि त्यामुळे विकासाच्या राजकारणाला एक नवी गती या सरकारच्या काळात गेल्या 4 वर्षात मिळाली आहे. अल्प उत्पन्न गटातल्या लोकांचा इन्कम टॅक्स हा 5 लाखापर्यंतचा 2013 जेवढा होता त्याच्यापेक्षा तो आज निम्मा झालेला आहे. शिवाय कर संकलनातून मिळणाऱ्या पैशामध्ये वाढ झाली आहे आणि हा सगळा करातनं निर्माण झालेला पैसा हा लोककल्याणाच्या प्रकल्पांसाठी खर्च होतो आहे. आपण बघितलं असेल की महागाई निर्देशांकसुद्धा 2014 जेवढा होता त्याच्यापासून तो जवळजवळ निम्म्यापर्यंत खाली आलेला आहे. देशातला विकासाचा दर स्थिरावलेला आहे आणि मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देखील भारताचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण झालं आहे. कारण जगानी एक अत्यंत कणखर, मजबूत आणि निर्णायक नेतृत्व काय असतं त्याचा अनुभव गेल्या 4 वर्षात घेतला आहे. भारत सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स, इंटरनॅशनल सोलर अलायन्स निर्माण झाला आहे. ही फार मोठी घटना आहे कारण विकासाच्या मुद्द्यावर जगातल्या सर्व अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणणं आणि जिथे सौर ऊर्जा उपलब्ध आहे त्या देशांची एक मोठ बांधणं असा एक महत्त्वपूर्ण उपक्रम नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली घडून आला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देशामध्ये एक कणखर नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या मुळे उत्पन्न झालेल्या स्थितीमध्ये एक गतिशील अशा प्रकारचं निर्णय घेणारं सरकार आणि कार्यक्षम अशा प्रकारे प्रशासनाला गती देणारं सरकार असं एक गेल्या 4 वर्षामध्ये या देशाने अनुभवलं आहे. माझी खात्री आहे की 5व्या वर्षात देखील सरकारची ही वाटचाल याहीपेक्षा अधिक गतीने सुरू राहील आणि अधिक चांगलं यश घेऊन 2019 आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची वाढ हा देशातल्या सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आम्हा सगळ्यांचा चिंतेचा विषय आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देखील काल या विषयामध्ये चिंताही व्यक्त केली आणि आशा देखील व्यक्त केली आहे की सरकार हे दर काबूत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होईल. मी त्यांच्या आशेशी सहमत आहे. पेट्रोल दरवाढीबद्दल बैठका सुरूच असतात, त्यामुळे निश्चितपणे सगळ्या हालचाली लोकांसमोर येत नाहीत, परंतु सर्व प्रकारे पेट्रोलियम मंत्रालय, अर्थ मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय यांच्यामध्ये याविषयी विमर्श सुरू आहे. माझी खात्री आहे सरकारच्या प्रयत्नांना यश येईल. असे EVM मशीन हा काही भारतीय जनता पार्टीने लावलेला शोध नाही. भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्याआधीपासून EVM मशीन्स होती आणि त्यावेळी EVM बद्दल ज्यांना प्रेम होतं ते EVM बद्दलचं प्रेम ज्यावेळी त्यांचा पराभव झाला त्यावेळी आटलं आणि त्यामुळे EVM मशीन्सबद्दल अशी आपमतलबी भूमिका घेणाऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आमचा निवडणूक आयोगावर आणि तत्सम संस्थांवर प्रगाढ विश्वास आहे. त्या संस्था मजबूत व्हाव्यात ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत. या संबंधात भारतीय जनता पार्टीची स्वतःची म्हणून कोणतीही वेगळी भूमिका असू शकत नाही. असं आहे की बुलेट ट्रेनसारखे जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्याबद्दलचा असंतोष काही प्रमाणामध्ये निर्माण होतही असतो, परंतु आमची खात्री आहे की आम्ही लोकप्रबोधनाच्या माध्यमातून जे आज बुलेट ट्रेनसारख्या एका विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत त्यांचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होऊ. हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. नाही, कोणा एकाचं नाव कशाला घेता? बरेच लोक असंतोषाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतात. तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती.
पीतांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS be gonna ya hai ye magic transap app. Transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just stab the dab of transap app and make your life. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. Ali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kalji kasli. Bet on ahe na. Bet on men's studio. Ho, bet on madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% sa maha sale. Ithe mirel blazer suit. शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व उपाययोजना केली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी महानगरपालिका सज्ज असल्याचं प्रतिपादन महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी केलं आहे. दरम्यान श्री संजीव जयस्वाल यांनी काल शहरातील नालेसफाई कामाची पाहणी करून पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे उर्वरित नालेसफाईची कामं एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण यांनी वागळे इस्टेट लोकमान नगर तर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी कळवा आणि मुंब्रा येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. संजीव जयस्वाल यांनी रुस्तमजी पार्क येथील नाल्याची पाहणी करताना या ठिकाणी ब्रिजच्या खालून जाणाऱ्या नाल्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्याच्या सूचना रुस्तमजी पार्कच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानंतर कापूरबोडे नाल्याची पाहणी देखील आयुक्तांनी केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुकीची तयारी झाली असून गुरुवार दिनांक 31 मेपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारणं सुरू होत आहे. 7 जूनपर्यंत हे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त पहिला मजला कोकण भवन बेलापूर येथे सकाळी 11 ते 3 या वेळात हे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये
ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. एक भारत श्रेष्ठ भारत या खो खो स्पर्धांचं आयोजन विटावा परिसरामध्ये आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. ठाणे जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने हा संपूर्ण टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र विरुद्ध पाँडेचेरी, महाराष्ट्र विरुद्ध शेष भारत आणि भारत विरुद्ध नेपाळ अशा सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विटावा येथील दामोदर विटावकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सामना बघण्यासाठी मोठ्या संख्येने विटावकर नागरिक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये नेपाळ विरुद्ध भारत हा या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. या सामन्यामध्ये भारतीय संघाने 3 गुणांनी विजय पटकावला. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा, कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला, तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत रहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.